आत्ता एंटरटेनमेंट चं जे सगळ्या चॅनलमध्ये एंटरटेनमेंट डेस्क बंद करण्याचं जे काम सुरू झालं आहे त्याविषयी कुठेतरी खंत वाटते. आता अर्थात ऑनलाईन लॅटसअप डिजिटल मीडियामुळे तेवढा मराठी सिनेमाला म्हणजे उभारी मिळण्यासाठी मदत होते. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा. तुम्ही बघताय लेट्सअप मराठी फुलराणी या चित्रपटाचं निमित्त, आणि माझ्यासोबत आहे एक असे अभिनेते जे मराठी चित्रपट, नाटक आणि मराठी चित्रपटसृष्टीच्या विविध कार्यक्रमासाठी कायम पुढाकार घेतात असे अभिनेते सुशांत शेलार आहेत आपल्यासोबत. आणि आता फुलराणीचं छान निमित्त म्हणजे आम्हालाही या ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी आज होता आलेला आहे, तर त्याबद्दल काही सांगा असं वाटतं का? आम्हाला खरं तर एक वेगळा अनुभव होता तुम्हा सगळ्यांना या रॅम्प वॉकमध्ये पाहताना. या निमित्तानं तुमच्या मनातल्या विविध गोष्टी आणि या सगळ्या तुम्ही ज्या शेअर केलेले एक्सपिरियन्सेस होते त्याबद्दल खूप मजा वाटली, भारी वाटलं. ह्या रॅम्प वॉकच्या मुळे तुम्हाला स्वतःला बोलताना तुम्ही खरं तर आमच्या मनातलं सगळं काढून घेता, या निमित्ताने तुमच्या मनातल्या गोष्टी कळल्या आणि सगळ्या फुलराणी एका ग्लॅमरस लुकमध्ये पाहायला मिळाल्या. अर्थात तुला मी नेहमीच ग्लॅमरस लुकमध्ये बघतो, पण रॅम्प वॉक करताना पाहायला मिळालं त्यामुळे त्याला मजा वाटली. नक्कीच आम्हालाही खूप छान वाटलं. पण फुलराणीचं खूप छान निमित्त, एक वेगळा चित्रपट आहे आणि तू खास करून तुम्ही एका वेगळ्या भूमिकेत आहे, तर त्याबद्दल थोडंसं सांगा. हे बघा, तुम्ही सगळे जे काही पत्रकार मित्रमैत्रिणी आहात त्यांनी कायमच मला सपोर्ट केला आहे, मला माझी कानुगंडी पण केली आहे आणि मला प्रसिद्धीसुद्धा दिलेली आहे. पण तुमची भूमिका मी पडद्यावर साकारतो आहे, तर मला असं वाटतं की तुम्हा सगळ्यांना डेडिकेट करावं अशा पद्धतीची भूमिका ही आहे. म्हणजे तुम्ही जी धडपड करत असता किंवा तुम्ही ज्या ज्या पद्धतीने आम्हाला चॅलेंज करता अशाच काही गोष्टी मी सुबोध भावेला चॅलेंज केल्या तुमच्या भूमिकेतून, तर तुम्हाला तुमचं प्रतिनिधित्व करणारा सुशांत शेलार या निमित्ताने पडद्यावर दिसेल, तर हीच भूमिका आहे. आणि एंटरटेनमेंट डेस्क तुम्ही गेली कित्येक वर्ष सांभाळत आहे, ह्या निमित्ताने मी तुमची भूमिका पडद्यावर साकारतोय. अगदी अगदी, आणि हे इंटरेस्टिंग असणार आहे आम्हाला बघण्यासाठी. आम्ही उत्कंठ वाढली आमची की कशा पद्धतीने असेल, पण एकूणच प्रियदर्शनी असेल फुलराणीच्या भूमिकेत. खूप एक वेगळा चेहरा वाटतोय, एक वेगळा लुक वाटतं, काहीतरी वेगळं बघायला मिळणार आहे. आणि तू देखील प्रियदर्शनीचं त्यासाठी कौतुक केलेलं आहे, म्हणजे झलक जी आहे ट्रेलर टीझरमध्ये आम्हाला बघायला मिळते, पण ज्या पद्धतीचं काम आहे तिचं त्याबद्दल. एक हरहुन्नरी कलाकार ह्या निमित्ताने मोठ्या पडद्यावरती प्रमुख भूमिकेत आपल्याला दिसते आणि तिने तिचं सगळं जे काही आहे ते पणाला लावून हा सिनेमा केला आहे. मला खरं तर विश्वास जोशींचं आभार व्यक्त करावं असं वाटतं, कारण एका या भूमिकेमुळे एका भारतीय आपल्या भारतीय चित्रपटसृष्टीला एक सुज्ञ अशी अभिनेत्री सगळ्या दिग्दर्शकांना पाहायला मिळेल आणि निश्चितपणे पुढे जाऊन एक सुपरस्टार प्रियदर्शनी इंदलकर असं नाव घेतलं गेलं, तर जेव्हा ती मागे वळून बघेल तेव्हा निश्चितपणे सुबोध भावे, सुशांत शेलार, अश्विनी आम्ही सगळे तिला दिसू. तर या सगळ्या प्रवासामध्ये तिने खूप जीवतून काम केलं, तर निश्चितपणे ही भूमिका लोकांना तिची आवडेल. आणि तू नमूद केलं तुझ्या भूमिकेबद्दल की एंटरटेनमेंट बीटचं पत्रकार आणि या सगळ्या गोष्टी, पत्रकारांबद्दलची खास करून मनोरंजन विश्वातली कोणती गोष्ट सगळ्यात जास्त भावते आणि कोणत्या गोष्टी एखाद दोन अशा खटकतं की त्या गोष्टींमध्ये आणखीन काहीतरी हे होऊ शकतं? मला असं वाटतं की आत्ता एंटरटेनमेंट जे सगळ्या चॅनलमध्ये एंटरटेनमेंट डेस्क बंद करण्याचं जे काम सुरू झालं आहे त्याविषयी कुठेतरी खंत वाटते. आता अर्थात ऑनलाईन लॅटसअप डिजिटल मीडियामुळे तेवढा मराठी सिनेमाला म्हणजे उभारी मिळण्यासाठी मदत होते, पण पूर्वी ज्या पद्धतीने सगळ्या चॅनलमध्ये जसा एंटरटेनमेंट डेस्क असायचा तो दुर्दैवाने कुठेतरी आता लोप पावत चालला आहे, तर त्याविषयी खंत वाटते. आणि तुम्ही मराठी सिनेमा मोठा व्हावा म्हणून ज्या पद्धतीने धडपड करत असता आणि आम्ही ज्या ज्या गोष्टी प्रमोशन करण्यासाठी प्रयत्न करत असतो ते सगळ्या उचलून धरता, त्यासाठी निश्चितपणे तुमचं कौतुक वाटतं आणि आभार मानावं असे वाटतात. या दोन गोष्टी
या निमित्ताने मी शेअर केला. आणि भूमिकेसाठी कोणत्या अशा गोष्टी ज्या आवर्जून त्या गोष्टींचा वापर या भूमिकेमध्ये या चित्रपटासाठी करण्यात आलेला आहे? मला असं वाटतं तुमच्यासोबत राहिलो आहे, तुमच्यासोबत चहा प्यायलो आहे, जेवलो आहे, त्याच्यामुळे अभ्यास करण्याची तशी काही वेळच आली नाही. थोडं जेवढं काही कानावर पडत आलं, जेवढं तुम्हाला पाहता आलं, तेवढा प्रयत्न केलाय साकारण्याचा. पण म्हणजे आता हा बूम असं वगैरे लगेच तुम्ही आमच्या हातून घेऊ नका. पण खूप छान वाटलं बोलून, आणि आजचा कार्यक्रमही तितकाच छान झालेला आहे. फुलराणीच्या निमित्तानं या सगळ्या टीमला आणि तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. आणि मला असं वाटतं काहीतरी इंटरेस्टिंग या चित्रपटाच्या निमित्तानं प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे, तर त्यांना आपण आवाहन करूया. नववर्षाची सुरुवात होते, तर नववर्षाची सुरुवात सुंदर करण्याची गोष्ट तुमच्याजवळ आहे. तर 22 तारखेला गुढीपाडव्याची पहाटे मिरवणूक झाल्यानंतर घरी गुढी उभारल्यानंतर 2 तिकीटं काढून तुम्ही चित्रपटगृहात जाऊन निश्चितपणे मराठी सिनेमाची गुढी अटकेपार कशी रोवली जाईल यासाठी आपण हातभार निश्चितपणे लावू शकता. आणि मराठी सिनेमावरती तुम्ही कायम प्रेम केलेलं आहे, त्याच्यामुळे मला खात्री आहे हाही सिनेमा तुम्ही सुपरहिट करा. शुभेच्छा, धन्यवाद. थँक्यू.